नमस्कार, मी अनक्षा दिवटे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे 6:45 सुमारास म्हसने फाटा औद्योगिक वसाहत परिसरात घडली. गळा आवळल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या तरुणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने उपचाराला नेण्यासाठी केलेल्या अक्षम्य टाळाटाळीमुळे कामगार वर्गामध्ये चीड व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात सध्या 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धूम सुरू असून शासनाच्या नव्या नियमानुसार आता निवडणूक लढवणारा उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा असे बंधन घालण्यात आले आहे. अर्थात 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांसाठीच हे बंधन लागू असून त्यापूर्वी जन्मलेल्या अंगठे बहाद्दरांनाही निवडणूक लढवता येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पिंपरी जंक्शन येथील 3, सावरगाव येथील 4 व वडगाव सावताळ येथील 1 उमेदवाराचा समावेश आहे. या गावांमधून एकूण 8 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. दरम्यान बिनाविरोध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्याप पॅनल निहाय एकही अर्ज दाखल झाला नसून बिनाविरोध निवडणुकीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची तालुक्यात चर्चा आहे. भाळवली ते ढवळपुरी या रस्त्यावर रानमाळा फाट्यापासून पुढे ढवळपुरी पर्यंत मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. जवळपास 10 महिने झाले, मात्र कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी यांना तो उखडलेला, खड्डे पडलेला व खचलेला रस्ता दिसत नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते, पण याबाबत वाहनधारक व नागरिकही चकार काढायला तयार नाही. निघोज येथील युवा कार्यकर्ते अक्षय अशोक घोगरे यांची राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिलीप कंकर, राष्ट्रीय संस्थापक उपाध्यक्ष गणेश गौरी, संस्थापक महासचिव गजानन इंगळे यांच्या सूचनेनुसार उपसचिव आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक कार्याची दखल घेऊन मानव सुरक्षा सेवा संघ पारनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.